थेट जाऊया मुंबई कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा हा पूर्ण होत आहे. बोगद्याचं काम पूर्ण झालंय. ज्या परिसरात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा हा पूर्ण झालेला आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी सीलिंग पर्यंतचा हा सगळा टप्पा, दोनही भुयारी मार्ग हे खोदून पूर्ण झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता कोस्टल रोड बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी ब्रेक थ्रू केलं जात आहे. मावळा या TBM संयंत्राच्या साह्यानं हे काम पूर्ण झालंय. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय फक्त लोकशाही मराठीवर. एक्सक्लुझिव्ह दृश्य प्रियदर्शनी पार्क इथं त्याचा ब्रेक थ्रू होणार आहे. आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य. ऐतिहासिक क्षण हा म्हणायला हवा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या कामाची पाहणी करण्यात आलेली आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातला स्वराज्यभूमी म्हणजेच गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क हा दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. महत्त्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो जो पार पडलेला आहे. आणि या महत्त्वाचा टप्पा पार पडत असताना भारतातील सर्वात मोठ्या म्हणजेच मावळ्या या TBM संयंत्राच्या साह्यानं हे काम पूर्ण करण्यात आलं. बोगद्याचं आता ब्रेक थ्रू केला जातो आहे. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. दोन्ही भुयारी मार्ग हे खोदून पूर्ण झालेले आहेत. कोस्टल रोडचा हा एक महत्त्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो. मरीन ड्राइव्ह ते वरळी सीलिंग पर्यंतचा आणि या महत्त्वाच्या टप्प्याचं हे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या कामाची पाहणी करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. कोस्टल रोडची पाहणी केली जाते मुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून. तर प्रियदर्शनी पार्क इथं त्याचा ब्रेक थ्रू देखील होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर या क्षणी उपस्थित असल्याचं कळत आहे. हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय ब्रेक थ्रूची. मुंबईकरांना आता लवकरच कोस्टल रोडचा लाभ घेता येणार आहे. जवळपास 70% काम हे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि कोस्टल रोडच्या या आता पहिल्या बोगद्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि या कामाची पाहणी करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण पाहतोय. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचं काम 2023 पूर्ण होणार असल्याचं कळत आहे. तर 2024 कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीकरता खुला होणार असल्याची माहितीसुद्धा मिळते. कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या खनन काम हे पूर्ण झालेलं आहे. कोस्टल रोडचं हे ब्रेक थ्रू आपण पाहतोय. खननाचं काम पूर्ण झालं आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क असा हा बोगदा. आणि शिंदे फडणवीसांकडून या कामाची आता पाहणी केली जाते. प्राण्यांच्या गजरात
हे ब्रेक थ्रू होत आहे ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असा क्षण. कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचं काम हे पूर्ण झालंय. सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचं बांधकाम हे अतिशय वेगात सुरू असल्याचं सुद्धा दिसतंय आणि याच कामाची आज पाहणी केली जाते. ब्रेक थ्रू होत असताना ही दृश्य फार महत्त्वाची आहेत. शिंदे फडणवीसांकडून या कोस्टल रोडची पाहणी झाली आणि आता दुसऱ्या बोगद्याचं काम हे पूर्ण झालंय. वरई ड्राइव ते वरई सीलिंग पर्यंतचा असा हा मार्ग आणि या मार्गातला हा महत्त्वाचा टप्पा दोनही भुयारी मार्ग खोदून पूर्ण झालेले आहेत आणि या महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपण या क्षणी होतोय. ही दृश्य आपण पाहतोय कोस्टल रोडच्या कामाचा हा महत्त्वाचा टप्पा आणि ब्रेक थ्रू केला जातोय प्रियदर्शनी पार्क. कोस्टल रोडची पाहणी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच हा कोस्टल रोड दाखल होणार आहे. अनेक वैशिष्ट्य खरं तर या सगळ्या कोस्टल रोडची. पहिल्या टप्प्याचं काम हे नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार असल्याचं म्हटलं जात आहे तर डिसेंबरपासून दोनही मार्ग हे खुले केले जातील. वरई कोळीवाड्यालगतच्या मार्गाचं काम हे काहीसं लांबल्याचं सुद्धा दिसतंय पण सागरी सेतूला जोडणारा हा मार्ग जून 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. ब्रेक थ्रू झाल्याची ही दृश्य अतिशय महत्त्वाचा हा टप्पा कोस्टल रोडच्या कामातला. मुंबईकरांना लवकरच आता कोस्टल रोड चा लाभ मिळेल. कोस्टल रोडनं प्रवास करता येईल. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच कोस्टल रोड दाखल होणार आहे. डिसेंबरपासून खरं तर पहिला टप्पा सुरू करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं आता वेगात कामाला सुरुवात झाली आहे. रायांच्या गजरात या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्याचं स्वागत केलं जात आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा हा सगळा टप्पा आहे आणि हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो या सगळ्या कामातला आणि या महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झालेला आहे. दक्षिण टोकापर्यंतचं सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचं हे काम अतिशय वेगवान सुरू आहे. कोस्टल रोडची देखील अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुंबईकरांचा मात्र वेळ हा वाचणार आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू झाल्यानंतर त्यामुळे मुंबईकरसुद्धा कोस्टल रोडची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचं काम हे नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीसुद्धा मिळती आहे तर संपूर्ण मार्ग जो आहे तो 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशा रीतीनं हे प्रियदर्शनी पार्क परिसरातलं ब्रेक थ्रू आपण पाहतोय. महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि या प्रकल्पाचं काम आता मात्र अतिशय वेगात सुरू आहे.
2024 पर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, त्यामुळे याचं काम देखील तितक्याच वेगवान पद्धतीनं केलं जात आहे। जवळपास 12,000 कोटी चा हा प्रोजेक्ट मानला जातो आणि पहिला टप्पा जो आहे ज्याचं काम जे आहे ते जवळपास 70-74% पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे। तो कोस्टल रोडचा जो पहिला टप्पा आहे तो नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 दरम्यान हा पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आणि कोस्टल रोडमुळे सगळ्यात काय फायदा होईल मुंबईकरांना, तर ट्रॅफिकपासून मुंबईकरांची फार सुटका होणार आहे, ट्रॅफिकपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे, त्यामुळे मुंबईकर सुद्धा या कोस्टल रोडची आतुरतेनं वाट पाहत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।